माऊली, आषाढी वारीत प्रत्येकाला समान वागणूक असते. या जात धर्म याच्या पलीकडं वारीचा प्रवास सुरू होतो. पुण्यातून जवाब या पालख्या सासवडच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या तेव्हा एक सर्व धर्मीयांची एक दिंडी पाहायला मिळाली. बघा, हम सब एक हे, अल्ला, येशू, विठ्ठल सब एक समान हे असं म्हणत डोक्यावर पगडी घालून समधी जण या वारीमध्ये तल्लीन झाल्यात. बघा, सगळ्यांना एका छताखाली आणते, सगळ्यांना एक समान वागणूक देते. धर्म, पंथ, जात हे न मानता आषाढी वारीत हा सगळा सोहळा आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी आता जी तुम्ही दिंडी बघताय ती दिंडी सर्व धर्मीयांची दिंडी आहे. मुस्लिम, हिंदू, शीख, इसाई सगळ्या धर्मांचे लोक या दिंडीत सहभागी झाले आहेत. मागच्या 3 वर्षापासून आपल्या भारताची जी परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे, सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेची, ती दृढ व्हावी, वाढावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी असं सांगितलंय की विश्वाची माझे घर, आळंदी नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही. तर त्या अनुषंगाने सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये आम्ही ह्या दिंडीला सुरुवात केली. या दिंडीची सुरुवात करताना ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा आणि भारतीय संविधान राष्ट्रधर्माचं पूजन केलं आणि या दिंडीला सुरुवात केली. आम्हाला खुशी हो रही माऊली के साथ में निकलते उठते बैठते. मग अच्छा इतना अच्छा लग रहा है कि हम लोग ऐसा लग रहा है कि हम सब धार्मिक सब सब साथ मिलकर चलेंगे तो बहुत अच्छे हैं हमारे को लग रहा है. और कैसा मतलब सब लोग साथ में रहेंगे. अभी हमारे सिख धर्म पर, क्रिश्चन धर्म भी, मराठी, बुद्ध पण, सब हम लोग अच्छा लग रहा है हमारे को. ये सब लोग सब साथ में रहे तो बहुत अच्छा लग रहा है. नामदेव जी महाराजांचे 61 अभंग आहे. गुरुग्रंथ साहेबांमध्ये पण सर्व धर्मांना घेऊन गुरुग्रंथ साहेबांची स्थापना केली गेली आहे. आणि हा जेव्हा पालखी येते त्या टायमाला आता आमच्या गुरुद्वारेमध्ये पण लंगर चालू आहे जे वारकरी आले सर्वांसाठी. या प्रकारे सर्व लोकांना 35 वर्षापासून अन्ना घेऊन हा राष्ट्रीय एकात्मताचा संदेश महाराष्ट्राला संदेश देत आहे की आम्ही सर्व एक आहे. गुरु गोविंद सिंग महाराजांचे आदेश आहे, मानस की जात सबे एक बेपेचान, की आम्ही सर्व एक आहे. आणि तो कृतीने करणे गरजेचं आहे म्हणून अण्णा हे जे दिंडी प्रत्येक वर्षी काढतो त्यांचे अभिनंदन करतो. आणि सर्वांना आणि माऊलीच्या जे पुण्यामध्ये आगमन झाला त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व वारकऱ्यांचे स्वागत करतो आणि सर्वांना संदेश देतो की सर्वांनी मिळून काम करावं. कॅमेरामन अमलसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.